हाय फ्रेंड्स, मी उठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 3 डिसेंबर 2019 रोजी सकाळच्या बॅचला SSC बोर्ड किंवा महाराष्ट्र शिक्षण मंडळ पुणे या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी काही प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तसेच तुम्हाला जर MIDC, पोलीस भरती किंवा पशुसंवर्धन विभागातील परिचर, लिपिक या पदासाठी ऑनलाईन टेस्ट सोडवायचे असतील तर स्क्रीनवर दिसत असलेली परीक्षा ॲप तुम्ही डाउनलोड करा. याची प्लेस्टोरवरून हे मोफतमध्ये डाउनलोड करता येईल आणि मोफतमध्ये काही पेपर पण सोडवता येतील. पण टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर त्याची किंमत 250 रुपये आहे. विठ्ठल 40 हा कोड जर तुम्ही वापरला तर 101 रुपये डिस्काउंट मिळेल आणि फक्त 149 रुपयामध्ये तुम्हाला ह्या टेस्ट सोडवता येतील. तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 हा कोड वापरून 101 रुपयाचा डिस्काउंट मिळवा. चला तर मग आजच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न पाहूयात आपण. आता हे 10 प्रश्न मला ओमकार शिंदे यांनी, सांगलीचा माझा विद्यार्थी आहे, त्यांनी पाठवलेले आहेत. ओमकारचं मी मनापासून आभारी आहे. पहिला प्रश्न आहे, 2018 महाराष्ट्रामधील साक्षर जिल्हा सर्वात कमी, म्हणजे 2018 जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? तर नंदुरबार हा सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा आहे. चांदमिनार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चांदमिनार हे हैदराबाद या शहरामध्ये आहे. किंवा त्यानंतर हिंगोली, नांदेड कोणत्या विभागात येतात? तर हिंगोली आणि नांदेड हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये येतात. आज सकाळीच मी प्रशासकीय विभागाचा एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये सांगितलेलं आहे. कुस्तीचे शहर कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? तर कोल्हापूर या जिल्ह्यालाच कुस्तीचे शहर असे म्हणतात. तर या प्रश्नाच्या सहाय्याने इतर परीक्षांनासुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांचे जे टोपण नाव आहे त्यावर प्रश्न येतील. आणि जिल्ह्यांच्या माहिती देणारा माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, त्यामध्ये मी जिल्ह्यांच्या टोपण नावाचीसुद्धा माहिती दिलेली आहे. त्यानंतर मुंबई नंतर कोणत्या शहरात मेट्रो सुरू आहे? तर पहिली मेट्रो महाराष्ट्रामध्ये मुंबई शहरात सुरू झाली आणि दुसरा क्रमांक हा नागपूर शहराचा लागतो आणि तिसरा क्रमांक पुणे या शहराचा लागतो. सध्या मुंबई आणि नागपूर या 2 शहरामध्ये मेट्रो सुरू आहे आणि पुण्यामध्ये मेट्रोचं काम सुरू आहे. त्यानंतर महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर कोणते? तर सर्वांनाच माहीत आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आहे. हे अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमारेषेवर पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे मे बी असाही प्रश्न येऊ शकेल की कळसूबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, तर अहमदनगर जिल्ह्यात. आणि तालुका सांगायचा झाला तर अकोले तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये कळसूबाई आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. महालेखापालांचा उल्लेख कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? आता ज्या 12 अनुसूची आहे त्याच्यामध्ये तर महालेखापालांचा उल्लेख नाही आहे, पण भाग 5 मध्ये जे प्रकरण 500 आहे, भाग 5व्यामध्येच प्रकरण 500, त्यामध्ये कलम 148 आहे. त्या कलम 148 महालेखापालांचा उल्लेख आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आणीबाणी कोणत्या भागामध्ये येते? कितवा भाग. तर आणीबाणी ही 18व्या भागामध्ये येते आणि 3 कलम आहेत आणीबाणीशी संबंधित. कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 नुसार घटक राज्याची आणीबाणी आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी भारतामध्ये अजून एकदाही लागू झालेली नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, सौर ऊर्जेचे पहिले भारतातील विमानतळ? तर पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं विमानतळ हे केरळ राज्यामधील कोचीन विमानतळ आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोहगाव विमानतळाला सुद्धा सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे, पण पहिलं विमानतळ केरळमधील कोचीन आहे. त्यानंतरचे काही प्रश्न आहेत, DY पाटील स्टेडियम कुठे आहे? तर DY पाटील स्टेडियम हे नवी मुंबई या ठिकाणी आहे. कुस्तीगिरांचा जिल्हा कोल्हापूरलाच कुस्तीगिरांचा जिल्हा असे म्हणतात. राष्ट्रीय काँग्रेसचा 1885 अधिवेशनाचे अध्यक्ष आहेत. 1885 राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे होते. मुंबई या ठिकाणी ते अधिवेशन झालं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे, अमजद अली कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर अमजद अली हे सरोद या वाद्याशी संबंधित आहेत. हिंगोली व नांदेड कोणत्या विभागात येतात? तर हिंगोली व नांदेड हे औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये येतात.
आणि प्रादेशिक विभाग विचारला असेल तर मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये येतात. सरकारची प्रणाम योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली? ॲक्च्युली ती प्रणाम योजना आहे. तर सरकारची प्रणाम योजना ही आसाम या राज्याने सुरू केलेली आहे. जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी आपल्या आईवडिलांना आणि दिव्यांग भाऊ बहीण असतील पण अविवाहित असतील तर त्यांचा सांभाळ करावा या संदर्भात ही योजना आहे. विज्ञान दिन कधी असतो? तर 28 फेब्रुवारीला असतो विज्ञान दिवस. विरुद्ध दिशेने फिरणारा ग्रह? तर शुक्र हा विरुद्ध दिशेने फिरणारा ग्रह आहे. युरेनस हा सुद्धा ग्रह विरुद्ध दिशेने फिरतो. म्हणजेच शुक्र आणि युरेनस हे दोन ग्रह पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात आणि इतर 6 ग्रह हे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण. प्रवीण दोडके यांनी यूट्यूबला काही प्रश्न पाठवलेत. तर सर्वात लहान ग्रह कोणता? तर सर्वात लहान ग्रह हा बुध आहे. आणि आज सकाळी मी ग्रहाच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती दिली आणि त्यातले बरेच प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर कोणत्या ग्रहाला 4 चंद्र आहेत? तर माझ्या माहितीनुसार एकाही ग्रहाला 4 चंद्र नाही आहेत, कारण बुध आणि शुक्र यांना चंद्र म्हणजेच उपग्रह नाही आहे. पृथ्वीला 1च चंद्र किंवा उपग्रह आहे, मंगळला 2 उपग्रह आहेत. त्यानंतर जे गुरुला आहेत त्याला तर 63 पेक्षा जास्त आहेत, सेनीला 60 पेक्षा जास्त आहेत, युरेनसला 22 उपग्रह आहेत आणि नेपच्यूनला 2 ज्ञात उपग्रह आहेत. तर माझ्या माहितीनुसार तरी 4 चंद्र कोणत्याच ग्रहाला नाही आहेत. कोणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 3 डिसेंबर रोजी SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याची माहिती पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.